नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जलसंपदा भरती 2023 फॉर्म भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ज्या ज्या पोस्टसाठी फॉर्म भरले आहेत, त्या जलसंपदामधील पोस्टचे जे परीक्षेचं वेळापत्रक आहे ते आयोगाकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे PWD मध्ये जवळपास 4497 जागेवरती भरती निघाली होती. तुम्ही सर्वांनी वेगवेगळ्या पोस्टचे फॉर्म भरलेले असणारच आहेत. तर आता त्याची परीक्षा कधी आहे याची माहिती आयोगाकडनं देण्यात आलेली आहे व ते जे पत्रक आहे तेच आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर मित्रमैत्रिणी जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. तर आता मग तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक कसं आहे ते आपण बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग गट क सरळसेवा भरती, बघा विषय काय. जलसंपदा विभागा अंतर्गतची दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब आणि गट क संवर्गातील कोट्यातील पदे सरळसेवेने भरणे बाबत. तर बघा, परीक्षेचे गट क व गट ब संवर्गातील परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल. आता हे परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. तर बघा, 27 डिसेंबर 2023 म्हणजे 27 डिसेंबरपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. 27 डिसेंबरला 3 शिफ्टमध्ये, 27 डिसेंबरला पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते 11 प्रयोगशाळा सहाय्यक, 27 डिसेंबर दुपारी 1 ते 3 सहाय्यक आरेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, आणि 27 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 7 सहाय्यक भंडारपाल, या 3 शिफ्टमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहेत. म्हणजे 27 तारखेला 3 शिफ्ट असणार आहेत. त्यानंतर 29 डिसेंबरला 9 ते 11 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, 29 डिसेंबरला 1 ते 3 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक आरेखक, 29 डिसेंबरला 5 ते 7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. म्हणजे 29 तारखेला पण तुमच्या वेगवेगळ्या 3 शिफ्टमध्ये वेगवेगळ्या पदाची एक्झाम होणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला 9 ते 11 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक, 31 डिसेंबरला 1 ते 3 दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक, 31 डिसेंबरला संध्याकाळी 5 ते 7 दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक याची परीक्षा होणार आहे. त्यानंतर बघा, 1 जानेवारी 2023 9 ते 11 दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक, नंतर 1 ते 3 दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक, 5 ते 7 पण दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक. म्हणजेच 31 डिसेंबरपासून जवळपास 2 जानेवारीपर्यंत, म्हणजे 31 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या दिवसाच्या शिफ्टमध्ये दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक याची परीक्षा होणार आहे. तर बघा, जे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्याची डेट, त्याचा टायमिंग हा तुम्हाला काय करायचा आहे बघून कुठेतरी नमूद करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. 2 जानेवारीपर्यंत तुमची एक्झाम असणार आहे. 2 जानेवारी 2024 म्हणजे नवीन वर्षामध्ये तुमचा शेवटचा पेपर इथे PWDचा असणार आहे. सुरुवात होणार आहे तुमची 27 डिसेंबरला. तर आपल्या आपल्या पोस्टनुसार आपली एक्झाम कधी आहे, कोणत्या शिफ्टमध्ये आहे हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर तुमचे जे हॉल तिकीट आहे त्यासंदर्भात एक महत्त्वाची टीप दिलेली आहे. वरील वेळापत्रकाच्या अनुषंगाने उमेदवारास परीक्षा दिनांक, वेळ व केंद्र याबाबतचा तपशील प्रवेश पत्रामध्ये नमूद करण्यात येईल. म्हणजे तुमचं जे हॉल तिकीट येणार आहे त्या हॉल तिकीटमध्ये सर्व डिटेल माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे व तुमचं जे हॉल तिकीट आहे तुम्हाला ईमेलद्वारे पण पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा ईमेल ID वारंवार चेक करत राहायचा आहे. त्या ईमेलवरती तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, PWD जलसंपदा विभागामध्ये जे काय गट ब आणि गट क पदाचे वेगवेगळे पद आहेत त्याची एक्झाम आहे, त्याचे तळे टाईम टेबल परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. तर लवकरात लवकर टाईम टेबल बघा आणि तुमची जी काही रिव्हिजन राहिली आहे ते रिव्हिजन करून घ्या व एक्झामच्या तयारीत राहा.
चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वेळेच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता पण आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राइब करायचं आहे. सबस्क्राइब केला तर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायची व व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.